नमस्कार, कृषी दर्शन शेतकरी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर मित्रांनो, पीक कर्जासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, नवीन पीक कर्ज किंवा पीक कर्ज माफी योजनेबद्दल काही बी प्रश्न असतील, तुमचे चॅनलच्या खाली कमेंट नक्की हे करा. तर पीक कर्ज मित्रांनो, नवीन पीक कर्ज परतफेड अशाच प्रकारे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, नवीन पीक कर्ज फक्त नियमित परतफेड करणाऱ्यालाच याच जिल्ह्यातील आणि याच बँकेच्या खातेदाराला मिळणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण की नवीन पीक कर्ज कोणत्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे ते बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील बातमी आहे. खरीप हंगामातील तोंडावर असताना देखील बँकेकडून पीक कर्जासाठी नकार मिळत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. अत्यावश्यक सेवा करता बँका सुरू असून त्यामध्ये केवळ पैशाचा भरणा आणि काढणे याचाच बाबीचा समावेश आहे. शेतकऱ्यांना घरची वाट दाखवली जात असल्याचा आरोप होता. तर मित्रांनो, तत्कालीन भाजप सरकारकडून 60%पेक्षा अधिक होणारे कर्जवाटप 30%पर्यंत खाली आणण्यात आले आहे. परिणामी कर्जवाटप व कर्जमाफीचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ झाल्यात नसल्याचे वास्तवत आहे. महाविकास आघाडीने सत्तेत येता 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. अमरावती जिल्ह्यात सुमारे 1,78,325 शेतकरी असताना केवळ नियमित सुमारे 31,000 कर्जदारांना 20 एप्रिलपर्यंत 31.76 कोटी रुपयाचे कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यावरूनच कर्जमाफी आणि कर्जवाटपीचे उद्दिष्टे केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, सहकार विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 3,100 शेतकऱ्यांना 31.76 कोटी रुपयाचे कर्जवाटप करण्यात आले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे कर्ज देण्यात आले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सारे कर्जदार आहेत. उर्वरित बँका कर्जमाफीसोबत कर्ज वितरणाबाबतही हात आखडत घेत असल्याचे चित्र आहे. तर मित्रांनो, सध्या बँकेत फक्त काढणे आणि भरणे असंच सांगितले जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.